आदर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून माझी माती माझा देश मेरी मिट्टी मेरा देश मातीला नमन करणं आणि ज्या वीरांनी या देशाला स्वतंत्र प्राप्त करण्यासाठी आपली आहुती दिली बलिदान दिलं त्यांना आदरांजली म्हणून दिल्लीला एक सुंदर अशी बगीचा बनणार आहे आणि त्या बगीचेच्या माध्यमातून मला वाटतं देशातलाच नाही तर जगाचा विक्रम होणार आहे. प्रत्येक देशातल्या भागातून जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून माती येणार आहे त्याची झाडं येणार आहेत आणि एक सुंदर असं जगाला अभिमान वाटेल देशाला नाही जगाला अभिमान वाटेल असं सुंदर असं बगीचा तिथे निर्माण करण्याचा संकल्प या ठिकाणी घेतलेला आहे त्याचीच सुरुवात आज नवी मुंबईतून माननीय संदीपजी नाईक यांच्या माध्यमातून माननीय आमदार गणेशजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व या शहराचे नागरिक विविध सामाजिक संस्था पदाधिकारी यांच्या माध्यमातून याची सुरुवात आज होत आहे. शिवाजी चौकातून याची सुरुवात होत असताना नवी मुंबईच्या 111 प्रभागांमध्ये हे मंगल कलश जाणार आहे. प्रत्येक ठिकाणची लोक आपली त्या ठिकाणी माती गोळा करणार आणि 29 आणि 30 ऑक्टोबरला ही माती दिल्ली इकडे जाऊन नवी मुंबईचं प्रतिनिधित्व करणार आणि आपला अभिमान वाटेल अशा भविष्यातला भारत घडवण्यासाठी अभिमान वाढण्यासाठी इथले सर्व जे वीर जवान आहेत आज बघितलं असेल की एनएसएस एनसीसी विद्यार्थी यांच्या माध्यमातून याची सुरुवात झालेली आहे. भविष्याची जी आपली प्रगती आहे ती भविष्याचे जे होणारे भाविक नागरिक आहेत यांच्या माध्यम करण्याचा आजच्या संकल्पाची सुरुवात झालेली आहे. हा संकल्प सिद्धीच जाईल असा विश्वास व्यक्त करतो आणि भारत मातेला निवंदन करतो.